माय टीव्ही मराठी। चला तर मग पाहूया सविस्तर बातमी। उपळी ग्रामपंचायत मार्फत ऊसतोड मजुरांना किराणा किटचे वाटप। वडवणी तालुक्यातील उपळी ग्रामपंचायत अंतर्गत ऊसतोड मजूर यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते व त्यांची नोंद येथील ग्रामसेवक प्रशांत कुलकर्णी यांनी व सरपंच सुनंदा साहेबराव सौदरमल, उपसरपंच शिवप्रसाद इंदानी यांनी विलगीकरण कक्षात ठेवलेल्या सर्व ऊसतोड मजूर यांची यादी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे पाठविण्यात आली होती। जिल्हा परिषद बीड यांच्याकडून विलगी कक्षात ठेवण्यात आलेल्या ऊसतोड मजूर कामगारांना 650 रुपये किमतीचे किराणा किट, अन्नधान्य, जीवनोपयोगी वस्तूसह देण्यात आले आहे। तसेच दिनांक 12/5/2020 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता ऊसतोड मजूर अशोकभाऊ इचके व विक्रम बाळासाहेब गव्हाणे यांना ग्रामपंचायतचे सरपंच सौ सुनंदा सौदरमल व उपसरपंच शिवप्रसाद इंदानी, पत्रकार बाळासाहेब फफाळ पाटील व ग्रामपंचायतचे सेवक यांनी सर्वांना उपस्थितीमध्ये किट देण्यात आले होते। प्रतिनिधी बाळासाहेब फफाळ पाटील, ब्युरो रिपोर्ट, माय टी व्ही न्यूज मराठी, तेलगाव, बीड। गुरुदत्त, गुरुदत्त, किती दिवस झाले येऊन आता तुम्हाला? आम्हाला येऊन 3 वार झाले। आता 3 वार झाले का? बरं बरं। तर हे तुम्हाला ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषदकडून हे किराणा किट दिलेले आहे, तुमचं काय म्हणणं आहे का? काही काय म्हणणं आहे आमचं। बरं, तर यांना किराणा किट देण्यात आलं आहे। बरं बरं बरं। 5 मेंबर आहेत। बरं, 5 मेंबरचं मटेरियल आहे। 6 मेंबर। बरं बरं। तर आणखी किती लोकांची यादी दिलेली येईल ना, तसं आम्ही वरचीवर वाटप करू। बरं बरं। तर या ठिकाणी इंदानी साहेबाचं म्हणणं आहे की ज्या असं जसं जिल्हा परिषदकडून वाटप करण्याचे आदेश येतील सांगतील त्याप्रमाणे आम्ही इथं आलेल्या सर्व ऊसतोड मजुरांना आम्ही किराणा किट वाटप करू असं त्यांचं म्हणणं आहे। माय टी व्ही न्यूज, बाळासाहेब फफाळ पाटील, तेलगाव, बीड।